नमस्कार मंडळी, मी जयश्री माझ्या आहार बोलिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आपण आता पितृपक्षात केले जाणारे श्राद्धाचे वडे किंवा मालवणी वडे ह्यापूर्वी बघितलेले आहेत आणि आज मी तुम्हाला भोपळ्याचे घारगे, लाल भोपळ्याचे घारगे हा पदार्थ दाखवणार आहे। करायला अतिशय सोपा, मोजक्या साहित्यात होतो, पटकन होतो आणि मेन म्हणजे खुसखुशीत होतो। आम्ही तुम्हाला एका सिक्रेट एलिमेंटसह कसा करायचा ते दाखवणार आहे, त्यामुळे माझी ही रेसिपी थोडीशी इतरांपेक्षा वेगळी आहे। आणि तुम्ही चित्रात बघू शकता सगळे घारगे मस्तपैकी टम्म फुगलेले आहेत। तर त्यामुळे तुम्ही ह्या पितृपक्षात म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या देवकार्याला सुद्धा आपण बऱ्याच वेळा घारगे करतो, तर ह्या पद्धतीने केलात तर चुकण्याची अजिबात शक्यता नाही। त्यामुळे हे जरूर तुम्ही ट्राय करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर जरूर करा। चॅनलवर जे कोण नवीन असतील त्यांनी मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉन अवश्य प्रेस करा, म्हणजे माझ्या ह्या अशा नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचतील। तर चला आता आपण ह्या घारग्याच्या कृतीकडे वळूया। आता आपण भोपळ्यांच्या घारग्याच्या कृतीकडे वळू। तर प्रथम आधी भोपळा कसा निवडायचा ते तुम्हाला सांगते। असा केशरी कलरचा भोपळा निवडा, कारण तो पक्व पाहिजे भोपळा जो तुम्ही निवडाल तो। आणि त्याची बघा अशी पाठ असते, काळी पाठ म्हणतात तसं, तसं म्हणजे असा हा पूर्ण पिकले असा, म्हणजे काय म्हणतात, जून झालेला भोपळा पाहिजे। आणि घारगे करताना प्रथम ही जी साल असते ही काढून घ्यायची आहे, सालीसकट नाही किसायचं आहे, आणि हा आपल्याला किसून घ्यायचा आहे। आणि किसताना अशी बारीक भोकं असलेली हे वापरा, किशणी वापरा, म्हणजे तो लवकर शिजतो। खूप जाड भोकं असलेली वापरलात ना तर ते लवकर शिजणार नाही, त्यामुळे अशी बारीक भोकं असलेली किशणी वापरा। तसंच भोपळ्याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नावं आहेत, कोणकोण भोपळ्याला डांगर, आमच्याकडे नाशिकला डांगर म्हणतात भोपळ्याला, तर काही काही ठिकाणी गंगाफळ, काशीफळ म्हणतात, आणि नाहीतर मग आपला कॉमन सगळ्यांचं नाव म्हणजे लाल भोपळा। तर अशा या भोपळ्याचे घारगे आता आपण बनवणार आहोत। तर प्रथम हा जो भोपळा आहे ना तो आपण ह्या बारीक किशणीत किसून घेणार आहोत। तर इथे हा मी मेजरमेंटच्या एक कपने एक कप भरून हे घेतलं आहे, भोपळ्याचा किस घेतला आहे, आणि त्याला चा हाफ म्हणजे अर्धा कप गूळ घेतला आहे, तो मी चिरून घेतला आहे। तर आता आपण इथे कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यात एक टेबलस्पून तूप घालणार आहोत। तूप विरघळलं की मग त्याच्यात आपण हा भोपळ्याचा किस घालून परतणार आहोत। अधूनमधून परतून आणि अधूनमधून थोडंसं झाकण ठेवून ह्याला आपण शिजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपला आता भोपळा मस्तपैकी शिजलेला आहे, झाकण ठेवून ठेवून आम्ही तो 6 मिनटं लागली आहे साधारण शिजायला, इतका वेळ तो शिजवला आहे। आणि आता शिजल्यावर त्याच्यात आपण हे गूळ मिक्स करणार आहोत, जे आपण अर्धी वाटी घेतलं होतं ते, आणि हे आता गूळ विरघळेपर्यंत आपण हलवणार आहोत। आता आपलं गूळ पूर्णपणे विरघळलं आहे, आता याच्यात आपण 1 टीस्पून वेलची पावडर टाकणार आहोत, 1/2 टीस्पून मीठ, गोड पदार्थ आहे त्यामुळे थोडीशी मिठान चांगली चव येते म्हणून मीठ मिक्स करायचं। आणि इथे आपण हा आपला सिक्रेट एलिमेंट टाकणार आहोत, ते म्हणजे 1/2 कप रवा। रवा टाकल्यामुळे घारगे खूप छान होतात, तो ह्याच्यात 1/2 कप आपण रवा टाकणार आहोत। गॅस बंद करायचा, रवा चांगला त्याच्यात मिक्स करून घ्यायचा। आणि मग हे झाकण ठेवून मिश्रण थंड होण्याकरता ठेवणार आहोत। हे बघा आपण मगाशी रवा टाकून ठेवला होता ते आता हे थंड झालेलं आहे। आणि याच्यात आपण आता ही 2 कप मेजरमेंटची हे घालणार आहोत, कणिक घालणार आहोत। मी इथे रवा का घेतला सांगा, कारण आपली घरची कणिक असते ना ती थोडी बारीक दळलेली असते, हेच जर तुम्ही अन्नपूर्णा वगैरे आटा घेतलात ना तर मग रवा नाही घातला तरी चालतो, डायरेक्ट कणिक वापरली तरी चालेल। आणि हे आता आपण मळून घेणार आहोत। हे बघा ते मिश्रण वापरून आपलं पीठ अशा प्रकारे तयार झालं आहे,
याच्यात आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे. पण एकदम जास्त पाणी घालू नका, हळूहळू मळा. आपण पुरीची कणिक भिजवतो त्या टाईपचं झालं पाहिजे. तर तुम्ही आता बघू शकता साधारण पुरीच्या पिठासारखं थोडंसं घट्टसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आणि ह्या पिठाला आता वरून असं तेलाचा हात लावायचा, म्हणजे मग ते वाळल्यासारखं होत नाही. असं तेलाचा हात लावून ते आपण आता एक अर्धा तासाकरता पुन्हा झाकून ठेवणार आहोत. मगाशी जे पीठ आपण मुरण्याकरता ठेवलेलं होतं ते बघा छान असं आता मुरलेलं आहे. तर त्याच्यातलं थोडं पीठ आपण काढून घेऊ. छान त्याला पुन्हा एकदा मळून घ्या. असं छान असं सॉफ्ट झालेलं आहे. आता त्याचं पुरी करतो तसं आपण एक पुरी करू. थोडासा तेलाचा हात लावून घ्या, म्हणजे पीठ लावायचं नाही आहे ह्याला, हे लक्षात ठेवा. आणि लाटा. खूप पातळ लाटायचं नाही आहे. आणि त्याच्यावर हे आपण थोडीशी खसखस आणि थोडेसे तीळ असं घालणार आहोत. आणि थोडंसं अगदी स्लाईटली असं त्याच्यावर एक लाटणं फिरवणार. आणि आता तेल तापलं का बघूया. थोडं तापू देत तेल. आता इथे तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता मी ही पुरी त्याच्यात सोडणार आहे. आणि हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली पुरी आता फुगायला सुरुवात झालेली आहे. हे बघा मस्त टम्म फुगली. आता त्याला झाऱ्यानं आपण तेल उडूया. आता त्याला दुसऱ्या बाजून तळून घेऊ. थोडा लालसर तळा, कारण ह्या जरा लालसर असतात म्हणून लालसर तळा. तर अशा प्रकारे आपले हे भोपळ्याचे घरगे तयार झालेले आहेत. आणि तुम्ही आता बघू शकता ते किती सुंदर असे टम्म फुगलेले, असे छान कलरही गोल्डन ब्राऊन आहे. आणि तुम्ही अगदी बघू शकता की छान फुगले आहेत. आणि ते खूप सॉफ्टही झाले आहेत, खुसखुशीत एकदम झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हे भोपळ्याचे घरगे तयार करू शकता. जास्त काही साहित्यही नाही आणि पटकन होतात, हे महत्त्वाचं. आणि तुम्हाला मी आता एक असा हा घरगा फोडून दाखवते. बघा तुम्ही अगदी छान आतपर्यंत खुसखुशीत आहे, तुम्ही बघू शकता. रवा घातल्यामुळे हा खुसखुशीतपणा येतो. तर असा हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघून घेतला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.